बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पाठलाग करून छावणी वाहतूक पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 8 बकऱ्यांची सुटका केली, परंतु गर्दीचा फायदा घेऊन चोरटे फरार झाले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास बकऱ्यांची चोरी करून एक टोळी MH04BH9287 या चारचाकीनं जात असल्याची माहिती छावणी वाहतूक पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून वाहतूक पोलिसांनी बाबा पेट्रोल पंप या ठिकाणी सापळा रचला होता. गुप्त बातमीदारांना सांगितलेल्या वर्णनाची चारचाकी बाबा पेट्रोल पंप या ठिकाणी येताच वाहतूक पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला व चारचाकी कार थांबवली, परंतु गर्दीचा फायदा घेत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीमध्ये 6 बकऱ्या अक्षरशः कोंबलेल्या अवस्थेत आढळल्या व 2 बकऱ्या मागच्या सीटवर बांधलेल्या होत्या. अशा एकूण 8 बकऱ्या पोलिसांनी जप्त केल्या व चोरीसाठी वापरलेली MH04BH9287 ही कार पण जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई वाहतूक शाखेचे ACP CD शेवंगण, निरीक्षक ओडी जाहरवाल, उपनिरीक्षक इलियास पठाण, ASI बेग, PC सोनार यांनी केली आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू असून यामागे एक मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की एक वाहनामध्ये कारमध्ये बकऱ्या चोरून नेत असतानाची माहिती मिळाली. त्यावरून यांनी पाठलाग करून सदर गाडी पकडली आणि त्या बकऱ्या त्या गाडीसह पोलीस स्टेशनला हजर केले. त्यामधील मात्र ड्रायव्हर जो होता तो पळून गेलेला आहे. त्याचा शोध चालू आहे. सदर गाडी आणि बकऱ्या ह्या पोलीस स्टेशन छावणी यांच्या ताब्यात देण्यात आलेले. पुढील कारवाई चालू आहे.